अभिनेता स्वप्नील जोशी हा हल्लीच पिता झाला असल्याने सध्या तो मोठ्या पडद्यावरून दूर आहे. स्वप्नील आपली कन्या मायरा सोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणूनच बहुतेक अजून आपल्या परिवारासह जास्त वेळ मिळावा म्हणून स्वप्नील छोट्या पडद्यावर परतणार आहे. कोण होईल मराठी करोडपती याचा तिसरा पर्व घेऊन स्वप्नील आता येणार आहे. सचिन खेडेकर यांनी आधीचे सीझन होस्ट केले होते तर आता ही जबाबदारी स्वप्नील जोशी घेणार आहे. अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपतीला आपुलकी देण्याचा प्रयत्न केला आणि आता स्वप्नीलही ते करून दाखवेल ह्यात काही प्रश्न नाही. स्वप्नील हा मराठीतला सध्या टॉपचा कलाकार आहे. त्याची फॅन फॉलोइंग पण तेवढीच आहे त्यामुळे त्याचे चाहतेही आवर्जून हा शो बघतील. हा शो कलर्स मराठीवर प्रसारित होईल. 24 जुलैला ह्यामध्ये भाग घेण्यासाठी पहिला प्रश्न विचारला जाणार आहे असे कळलं आहे. तर स्वप्नील जोशीला आता होस्टच्या भूमिकेत बघायला तयार राहा. मराठी सिनेसृष्टीच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.